ऋषिकनाथाच्या मंदिरामध्ये दोन कामं सुरू केलेली आहेत. फार पूर्वीपासून अगदी येणारे सर्व भक्त, काही गावातील ग्रामस्थ, कंपनी असेल, आपल्याला हे काम सुचवलेलं होतं. या मंदिराच्या समोर खाली उतरताना आणि वर चढताना यात्रेमध्ये आपल्याला पायऱ्या चढताना आपल्या पायऱ्या अतिशय खड्या पायऱ्या होत्या. दिवा आणताना सुद्धा आतमध्ये जे तांदळामध्ये भक्तजण असतात, पुजारी असतात, विशेषतः त्या पुजाऱ्यांना खूप मोठा त्रास होत होता. अगदी काय काय वेळेला त्या दिव्यामध्ये वरण तांदळा झालेला असतो आणि त्यामुळे आतल्या माणसाला कसं चालायचं वाकून चालत असतात, व्यवस्थित चालता येत नव्हतं. म्हणून त्याच्या आपण पायऱ्याचं काम हे करायचं ठरवलेलं होतं आणि त्या पद्धतीने आपण ते पायऱ्याचं काम दिलेलं आहे. तो दगड आपण नगर जिल्ह्यातून तो दगड आणून इथं ते बांधकाम सुरू आहे. तसेच आपली पूर्वीची जी दिग्मळ होती ती दिग्मळ होती, हॅलो, आता नवे दिग्मळ आपल्या ऋषिकनाथाच्या मंदिराच्या समोर आपण बांधकाम तिथं सुरू केलेलं आहे. त्या दिग्मळीचं काम आपण 4,25,000 रुपयाला, हॅलो, 4,00,000 उंच असलेली दिग्मळ आपली यात्रेपर्यंत पायऱ्या दिग्मळ आहे. फूट असणारी ही दिग्मळ यात्रेपर्यंत तयार होईल आणि पायऱ्या सुद्धा तयार होतील. हे संपूर्ण जे कामकाज आहे हे काम आपली जी देणगी आतापर्यंत जी शिल्लक होती त्या देणगीतून आपण हे काम केलेलं आहे. आणि दुसरी अतिशय महत्वाची तुम्हाला सूचना आहे की आपल्या ज्याचं लग्न झालेलं आहे त्याच्याकडून आपण 250 रुपयाची पावती फाडत होतो. जवळजवळ 67 पावत्या गणपत गंगाराम कदम आणि कदम सर या दोघांनी आतापर्यंत 67 पावत्या या जमा आहेत. जवळजवळ अंदाजे रक्कम 22,000 रुपयेपर्यंत ते आपण गोळा केलेले आहे. तसेच जे काही सार्वजनिक आता समजा इथं कार्यक्रम असतात, आम्ही 8 वर्षापर्यंत संपूर्ण या कार्यक्रमाचा लेखा लोकांनी ठेवलेला असतो, हिसाब सर्व गावामध्ये लावलेला असतो. त्याच्या मनापासून चिंती दिलेली असते, त्या प्रत्येक व्यक्तीला तो हिसाब कळायला पाहिजे. म्हणून सध्या आम्ही लगेच उद्या संध्याकाळपर्यंत या चालू वर्षाचा जो काही हिसाब असेल तोही दिला जाईल.